शिंदखेड्यातील मनमिरा मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते संवाद मेळावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी भाजपाला सोडी चिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कामराज निकम यांचे समर्थक, पंचायत समिती सदस्य, विविध गावातील सरपंच, उपसरपंच सदस्य, सोसायटीचे आजी माजी शेकडोच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते जयंत पाटील यांच्या हस्ते पक्षात प्रवेश केला आहे. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झंझावात निर्माण करा. पक्षात भाजपाचे ज्येष्ठ खरे भाजपवादी असलेले आमदार जयकुमार रावलांचे खंदे समर्थक कामराज निकम यांनी भाजपाला सोडी चिठ्ठी देत पक्ष प्रमुख शरदचंद्र पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड येथे पक्षात प्रवेश केल्याने शिंदखेडा मतदारसंघात कामराज निकमांमुळे पक्षाची ताकद मजबूत झाल्याचे आजच्या मेळाव्यातील उपस्थितीवरून दिसून आल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, महिला युवा प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रोहिणी खडसे, प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, पक्ष निरीक्षक उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, किसान सेल जिल्हाध्यक्ष गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य कुसुम निकम, जुई देशमुख, हेमलता सितोळे, जिल्हा परिषद सदस्य तथा कार्याध्यक्ष ललित वारुडे, ज्येष्ठ पदाधिकारी एन सी पाटील, आधार पाटील, विठ्ठल गिरासे, डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकार तर आपल्या येणार आहे, याच्यात काळ्या दगडावरची रेग आहे, तुम्ही काय चिंता करू नका. त्यामुळं सरकार आल्यानंतर या प्रकाशा बुराई योजनेला पूर्ण गतीनं पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकद लावू आणि याला आवश्यक तो सगळा निधी देण्याचं काम आम्ही राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला करून दाखवू. शेवटी एका व्यक्तीला आपण संधी दिली, अनेक वेळा निवडून आल्यानंतरही एवढी मोठी योजना, मला वाटतं खडसे साहेब जलसंपदा मंत्री होते तेव्हापासून ही योजना आहे, अजून ही योजना पूर्ण झाली नसेल तर योजनेत दोष नाही, आपल्या लोकप्रतिनिधीत दोष आहे असं म्हणायला हरकत नाही आणि तो दोष दूर करायची जबाबदारी मित्रांनो तुम्हा सगळ्यांची आहे. आज माझी आपणा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आमच्या समोर सत्तेत बसणाऱ्या लोकांना यावर्षी महाराष्ट्रातल्या जनतेने मोठा हिंगा दाखवलाय. महाराष्ट्रामध्ये 31 जागा निवडून आल्या विरोधी बाजूने. भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षाच्या फक्त 9 जागा निवडून आल्या. माझी सातारची जागा निवडून आली असती तर माझा देखील भारतीय जनता पक्ष एवढा मोठा पक्ष झाला असं मी सांगू शकलो असतो. त्या पिपाणी आणि तुतारीत आमची ती जागा 2000 पडली. माना दाबायच्या आणि जास्तच माजला तर त्याला जेलमध्ये टाकायचं. हे धंदे या मतदारसंघात चालू आहेत. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो साहेब, आम्हाला काही देऊ नका पण ही दादागिरी बंद करून द्या. लोकशाही राहिली का नाही या तालुक्यात? लोकशाही राहिली का नाही? आणि तुम्हाला सांगतो उद्याच्या काळात मला जेलमध्ये टाकणार आहे, माझ्या पोरांना जेलमध्ये टाकणार आहे. मी माझ्या पत्रकार परिषद बोललो, एवढी दादागिरी नानासाहेबांची. नानासाहेबांना जेलमध्ये टाकले. तुमच्या मागची लाईन पूर्ण लाभार्थी साहेब ही जेलमध्ये बसल्याची. राजू बापू असतील, राम राख्या असतील, आमचे सोनू असतील, सोनू झालसे असतील, अनिताताई गिरासे साहेब, मी झालो होतो त्यांच्याबरोबर तुमच्या लड्डा लोडा हाऊसच्या समोरच्या घरात. अनिता गिराशेला तुम्ही मदत करू नका, त्यांना जेलमध्ये टाकायची. तुम्ही त्यावेळेस खबरदार करून सांगितलं होतं त्यांना की माझी कार्यकर्ता आहे ती जेलमध्ये जाणार नाही, सगळी मदत करणार. प्रतिनिधी यादवराव सावंत, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा.